अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महामंडलेश्वर श्री जनार्दन हरिजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर तालुक्यातील सर्व शिष्यगणांच्या वतीने जामनेर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टचे श्री श्याम चैतन्यजी महाराज यांनी महामंडलेश्वर श्री जनार्दन हरिजी महाराज यांनी केलेल्या कार्याची तसेच त्यांच्या अमृतवाणीचे उपस्थितांना संबोधन केले। यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष निलेश चव्हाण, निलेश सिसोदे, निलेश पाटील, उमेश पाटील, उदय चव्हाण, बाळू पाटील, सचिन जाधव, संग्राम सिंग सिसोदे, मोहित चव्हाण, अजय सिसोदे, सागर सिसोदे, दीपक विचारे, वैभव जाधव, तसेच खडकी गावचे सरपंच किशोर नाईक, तसेच डोहरी गावचे सरपंच ज्ञानेश्वर तवर व असंख्य साधक परिवार उपस्थित होते। जय श्री कृष्ण, जय गुरुदेव, गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज आमचे अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष आचार्य महामंडलेश्वर सतपंत रत्न परमपूज्य संत श्री जनार्दन हरिजी बापू यांचा वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आमची पिंपळगावची जी बाबाजीची भक्त परिवार आहे, आमच्या निलेश भैया आहे आणि त्यांची संपूर्ण टीम आहे, त्यांच्या सहकार्याने त्यांच्या आज जामनेर सिव्हिलमध्ये गरिबांना फळवाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तर बाबाजींबद्दल बोलण्याचं जर असेल तर संत जगाच्या कल्याणासाठी जन्म घेतात, संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा, बाबाजी समाजासाठी अविरत रात्रंदिवस सेवा कार्य देत आहे, त्यामध्ये व्यसनमुक्ती असेल, बेटी बचाव बेटी पढाव असेल, गोमातेचं रक्षण असेल आणि अंधश्रद्धावर बाबाजींचं खूप मोठं कार्य आहे, त्यामुळे ते आज आमच्यासाठी एवढं मोठं जिल्ह्याचं सौभाग्य आहे की ज्यावेळेस भगवान श्री रामचंद्रजीच्या मंदिराचं भूमिपूजन सोहळ्यामध्ये जळगाव जिल्ह्यातून परमपूज्य बाबाजींना भूमिपूजनासाठी तिथं आमंत्रित केलं गेलं होतं, तर बाबाजींचं फक्त महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, MP असेल, उत्तराखंड असेल, परदेशामध्ये पण त्यांचे भक्त परिवार आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज ते आम्हाला लाभलेले आहे। तर संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा, ते जगाच्या कल्याणासाठी एवढं मोठं कार्य करत आहे की आपण त्यांचं ऋण फेडू शकत नाही। तर आज मला आनंद आहे की आमचे निलेश भैया आणि आमचे जे सगळे सिसोदे परिवार आहे पिंपळगावचे, त्यांनी एक छान उपक्रम केला की आमचा निलेश अपंग असून, बघा तुम्ही त्याची इच्छाशक्ती बघा की अपंग असून त्यांनी आज आमच्या गुरुदेवांचा वाढदिवस आहे तर आमच्या गुरुदेवांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही काहीतरी चांगलं करावं, त्यासाठी त्यांनी आमच्या गोरगरीब जे इथं सिव्हिलमध्ये ॲडमिट आहे ह्या पेशंटसाठी फूल नाही फुलाची पाकळी म्हणून एक फळवाटपाचा एक छानसा कार्यक्रम केला। तर खरंच आमच्या पूर्ण टीमला एक खूप खूप अभिनंदन केलं पाहिजे आणि टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदनसुद्धा केलं पाहिजे की खरंच एक गुरुसाठी आम्ही काय केलं पाहिजे। गुरु आम्हाला जे देत आहे त्यांचा तर आम्ही ऋण फेडू शकत नाही, पण त्यांच्या माध्यमातून आम्ही काय केलं पाहिजे। तर आज एक छोटा खाने कार्यक्रम त्यांनी केला, त्यासाठी मी पूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन करतो आणि बाबाजींच्या आरोग्यासाठी भगवंताला प्रार्थना करेल की हे भगवंत आमच्या बाबाजींना, आमच्या गुरुजींना एवढं चांगलं आयुष्य द्यावं की आमचंही आयुष्य त्यांना लाभो। आणि त्यांनी आज जे जनसंपर्क केला आहे, जे जनजनांचं सेवा केला आहे की जे दुखीत आहे, जे पीडित आहे, त्यांच्या चेहऱ्यावर जे आनंद आणण्याचा कार्य करत आहे आमचे आचार्य महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज, त्यांना खूप आरोग्य मिळो आणि त्यांना दीर्घ आयुष्य मिळो अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊन एक गोष्ट मला सांगावंसं वाटते आहे की आमचा निलेश भैया शरीराने जरी अपंग असला पण मनाने तो अपंग आणि मनाने खूप स्ट्रॉंग आहे। तर माणसाने शरीराने कितीही अपंग असलं तर चालेल, पण मनाने ज्याच्याजवळ दृढ इच्छा आहे, ज्याच्याजवळ इच्छाशक्ती आहे तो काहीही करू शकतो। म्हणून मी सगळ्यांना एक आवाहन करेल की शरीराने जरी आपण कमजोर असले तरी चालेल, पण मनाने स्ट्रॉंग राहा आणि मनाने दृढ निश्चयाने एक चांगलं कार्य करत राहा, म्हणजे अशी फलश्रुती मिळते। महामंडलेश्वर परमपूज्य
आचार्य श्री जनार्दन हरिजी महाराज यांचा आज वाढदिवस. खरं पाहता गुरूंचा वाढदिवस हा साजरा करता येत नाही, त्यांचा प्रगट दिन त्या ठिकाणी साजरा केला जातो. कारण गुरूंनी जे आपल्याला सम्यक ज्ञान दिलेलं आहे, सम्यक चरित्र दिलेलं आहे आणि सम्यक संस्कार दिलेला आहे, या त्रयींच्या माध्यमातून शिष्यांनी तिच्यातून बोध घेऊन हा प्रकट दिन त्याच्या कार्यातून उद्बोधित केला गेला पाहिजे. त्या अनुषंगाने आपले जामनेर तालुक्यातील जेवढे साधक परिवार आहे त्यांच्या मार्गदर्शनातून आणि आमचा निलेश भैया असतील, त्यांची सगळी टीम असेल, यांच्या मार्गदर्शनातून आज गुरूंचा प्रकट दिन आज सिव्हिलला आपण फळं वाटपाच्या माध्यमातून साजरा करत आहोत. गुरूंनी आपल्याला जे संस्कार दिलेले आहे, नेहमी सांगतात गुरुजी की तुम्ही शुद्ध चरित्र ठेवा, शुद्ध संस्कार ठेवा आणि शुद्ध त्या ठिकाणी संगत ठेवा, त्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाचं यशस्वीतेचं शिखर कसं गाठायचं याचं मार्गदर्शन त्या ठिकाणी गुरु करतं. एक गोष्ट नेहमी सांगतात, मला आठवतं जनार्दन हरिजी महाराज यांची भेट जेव्हा 5 वर्षापूर्वी आमच्या गुरुदेव सेवा आश्रममध्ये आमची झाली, त्यावेळेला बापूंचं एक वाक्य होतं की देहाला आकार जरी निसर्ग देत असतो परंतु बुद्धीला आकार हा गुरु देत असतो, आणि म्हणूनच गुरुचं महात्म्य आपल्या जीवनामध्ये हे सर्वतोपरी आहे. त्या माध्यमातून जामनेर तालुक्यातील सर्व जनार्दन हरिजी महाराजांना प्रेम करणारे आम्ही सर्व साधक परिवार आमचे गुरु आहेत ते, आणि गुरुंनी सांगितलेल्या मार्गक्रमांवर आम्ही सर्व भक्तगण चालण्याचा अविरत प्रयत्न करू ही ग्वाही आजच्या दिन मी आपणास देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय श्रीकृष्ण, जय श्रीराम. आज आमचे गुरुवर्य महामंडळेश्वर श्री जनार्दन हरिजी महाराज यांचा वाढदिवस म्हणता येणार नाही त्याला, प्रकट दिन म्हणून आम्ही आमचे पिंपळगाववासी सरपंत परिवार व बापूंचे जे भक्त निलेशजी चव्हाण असतील हे सर्व टीम मिळून आम्ही जामनेर सिव्हिल येथे एक छोटासा उपक्रम का होईना महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आम्ही फळ वाटप या उपक्रम आयोजित केला. आणि निलेश भाऊ आमचे अपंग असताना त्यांची जे तळमळ मनामध्ये इच्छा असते की काहीतरी त्यांच्या हातून सेवा घडावी म्हणून ते नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत असतात. आमचे सचिन भाऊ जाधव यांचे आरोग्यदूत म्हणून ओळख आहेस आणि ते सेवा नेहमी तत्पर असतात त्या सेवेत. आणि असं या गुरुवार्यांच्या आज प्रकट दिनानिमित्त आम्ही हा उपक्रम आयोजित केला आणि एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. या बातमीपत्रात इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.